भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी सुमित झुंजारराव, महिला मोर्चा शहर अध्यक्षपदी राजश्री वावेकर, तर प्रीतम म्हात्रे यांची पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष आणि रुपेश नागवेकर यांची पनवेल शहर चिटणीसपदी निवड झाली आहे. त्याबद्दल या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सोमवारी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमेय देशमुख, प्रवीण मोरबाळे, विजय शिंदे, सागर मेहर, स्वरूप वाणी, महेंद्र वावेकर, यमुना प्रकाशन, अनिता रणदिवे, सोनू चिखलेकर, यशोदा कोळी, मनीषा बागुळ यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. उत्तर रायगड जिल्हा आणि त्यामधील पनवेल तालुका विभाग असेल किंवा पनवेलमधील विविध शहरातील पनवेल, खांदा कॉलनी, कणबोली, कारगर वगैरे इथून जिल्हा स्तरावरती पनवेलमधून काही पदाधिकारी निवडले गेलेले आहेत. पनवेल शहर युवा मोर्चा म्हणून सुमित झुंजारराव यांची निवड झालेली आहे. तरुण तडफदार म्हणून चांगलं काम आणखी वर्ष तो करतो आहे, पण त्याला तर जिल्हा स्तरावरती पनवेलच्या विभागात निवड झालेली आहे. तशा तिनं पनवेल शहर महिला मोर्चाच्या प्रमुख म्हणून राजश्री वावेकर यांची निवड झालेली आहे. तसेच आणखीन बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांची पनवेल तालुक्यामध्ये अनिल भगत आणि नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणखीन जिल्हास्तरावरती ज्या निवडणुका झाल्यात त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि भावी काळात त्यांच्यावर भरपूर चांगलं काम होईल, पक्ष मजबूत होईल अशा शुभेच्छा देतो.